डोसे कर दे गरम गरम वाफा निघाला त्याचा आणि मी करायला गेले तर माझं सगळं हे होऊन जाते गरम गरम याची चटणी पण आहे ही तुम्ही मग चला मग आपण दोघे पण सोबतच घेऊ चला चला वा तिखट चटणी लयच मस्त झाली कांदा टोमॅटो धन आणि सुक्याला मिरच्या चिंच टाकली लयच मस्त लागली ना नाही पण हे पण खा ना तुला खायचे हे पोरी मस्त झाले तर मला चटणी लय छान लागली हे मुंबईला आलं ना की असेच माणसं मला काही काही खाऊ घालते ज्योती ताई तर लयच काय काय असते आज नाश्ता काल काय होत उप नाही काल पराठे होते परवा उपीट होत आज डोसे येत नाश्ता त्याच्यानंतर ते कुठले म्हणजे होती कुप्पा कुप्पा नावाचा मासा होता त्याचे मस्त झालं आयत पीठ का हे मस्त झाली चटणी माझ्या ताईने ताई पण शिकले मी हो का हा 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 ताई पण होते ना छान मस्त चटणी लय चवदार झाली धने टाकायचे लाल तिखट मिरची टाकायची बस ना आता मला किती बस बस दुपारी जाणार 2 वाजता माडात नाही जाणार तिकडे विक्रोळ काउन्सिलिंग सेंटरला जायचंय चार पाच वाजतीलच आता यायला ती पोरगी प्रचंड हे होत त्रासात नांदायचंच म्हणते तीन ते पोरग नाहीच म्हणते नांदायच धने चिंच लाल मिरची आणि पुन्हा काय टाकलं सुक्या मिरच्या म्हणजे पण टोमॅटो टोमॅटो कांदा भाजून टाकला कांदा भाजून टाकायचा कांदा भाजून टाकला टोमॅटो टाकले चिंच टाकले सुकी मिरची आणि धन भिजून टाकले होते रात्री भिजवले होते सुक्या मिरची आणि धन धने आणि मिरच्या भिजू लावायच्या भिजू लावायच्या जेवढ्या आपल्या प्रमाणात काय तिखट पाहिजे तेवढ्या मसाले मला खाऊ त्या व्हिडिओ नंतर बनवते बाय.